पद्धतीने आपल्याला सगळ्यांना काम करायचं आहे. जास्तीत जास्त खासदार 48 पैकी महाराष्ट्रातनं आपल्या एनडीएच्या विचाराचे निवडून आणण्याच्या करता माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माझ्या सहित सगळ्यांना तिथं प्रयत्नाची शिकस्त करावी लागणार आहे. त्याच्यामध्ये आचारसंहिता सुरू झाली, बाकीच्या गोष्टी होतील. आपल्याला तर आपल्याकडे असणाऱ्या आता 4 जागा, बारामती, शिरूर, सातारा आणि रायगड, ह्या तर आपण लढवणारच आहोत. परंतु त्याच्याचबरोबर इतर पण काही जागा ज्या उंबाठा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडे आहेत, त्याच्यात पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद जिथं असेल तिथं भाजप आणि शिंदे साहेबांशी चर्चा करून आपल्याला सीटांचा वाटप त्या ठिकाणी करायचंय. पेपरला बातम्या येतील, मीडियामध्ये बातम्या येतील, लगेच त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवून, अरे बाबा हे काय चाललंय. अजून आमची अमित शाह साहेब असतील, त्याच्यामध्ये देवेंद्रजी असतील, चंद्रशेखर बावनकुळे असतील किंवा एकनाथराव शिंदे असतील, त्याच्यामध्ये थोडीशी प्राथमिक चर्चा झाली. परंतु आपण ह्या 5 राज्यांच्या सध्या निवडणुका चालू आहेत, त्याच्यानंतर आपण बसूया अशा पद्धतीनं आम्हा लोकांचं ठरलेलं आहे. आणि त्याच्यात इलेक्टिव्ह मेरिट पाहू, त्या त्या भागामध्ये त्या त्या कार्यकर्त्याचं काम पाहू, आपण आपली सगळी ताकद एनडीएच्या सगळे घटक पक्षांना बरोबर घेऊन महाराष्ट्रामध्ये चांद्यापासून बांद्यापर्यंत या लोकसभेच्या निवडणुकीचं काम करायचं ती पहिली नांदी आहे. हे करत असताना फार कमी काळ असल्यामुळं आपल्याला वेगवेगळे बरीच कामं आहेत.